देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस रतन टाटा यांच्या अर्थदर्शनासाठी ब्रिजकांडी रुग्णालयातून थेट लाईव्ह आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हळू आवाज करू नका. श्री रतन टाटा इथं लाईट बोल हे केवळ एक यशस्वी उद्योगपतीच नव्हते तर एक अतिशय मोठ्या मनाचा व्यक्ती होता. रतन टाटांनी देशामध्ये उद्योग तर उभे केलेच आणि त्यासोबत एक मोठी विश्वासार्हता उभी केली आणि टाटा हा जो ब्रँड आहे हा ग्लोबल केला. जगाच्या पाठीवर विश्वासार्हता त्यांनी उभी केली पण त्याचवेळी आपली सगळी संपत्ती ही टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी विश्वस्त व्यवस्थेत त्यांनी ठेवली आणि त्यातून टाटा ट्रस्टने केलेलं जे काही कार्य आहे विशेषतः विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी समाज उपयोगी केलेलं जे काम आहे संशोधनाच्या क्षेत्रात केलेलं जे काम आहे अशा सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं अतिशय पथदर्शी अशा प्रकारच्या आहेत. त्यामुळे रतन टाटा एक असं व्यक्ती आहेत की जे स्वतःपेक्षा समाजाकरता आणि देशाकरता जास्त जगले आहेत. अशा प्रकारचा व्यक्ती निघून जाणं हे या देशाचं फार मोठं नुकसान आहे. खरं म्हणजे त्यांची जागा कोणीच भरू शकत नाही. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर बहुत बडा व्हॅक्युम जो है रतनजी की जाने के बाद हुआ है. रतन टाटा जी ये एक बहुत ही सफल उद्योगपति तो थे ही लेकिन उससे भी बड़े व्यक्ति के रूप में हम उनको देखते हैं क्योंकि जिस प्रकार से उन्होंने देश के लिए और समाज के लिए काम किया है उन्होंने केवल सफल उद्योग नहीं खड़े किए एक विश्वासार्हता खड़ी की एक ऐसा ब्रांड खड़ा किया जिसने हमारे देश को एक ग्लोबल इमेज दी और उसके साथ साथ अपनी संपत्ति को टाटा ट्रस्ट में विलीन करते हुए उन्होंने इस विश्वस्त व्यवस्था से ट्रस्ट से जिस प्रकार के फिलेंथ्रोफिक काम उन्होंने किए हैं चाहे वो शिक्षा के क्षेत्र में हो चिकित्सा के क्षेत्र में हो रिसर्च के क्षेत्र में हो बुनियादी क्षेत्र में हो समाज और देश के उपयोगी जो कार्य उन्होंने टाटा ट्रस्ट के माध्यम से किए हैं मैं ऐसा मानता हूँ कि जितने महत्वपूर्ण उनके उद्योग है उतने महत्वपूर्ण ये कार्य भी है. इसीलिए एक बहुत बड़े मन का व्यक्ति आज हमारे बीच से चला गया है. देश के लिए ये बहुत बड़ा नुकसान है. अजून त्या संदर्भात अधिकृतरित्या त्यांचे लोक जाहीर करतील. आता जी काही माहिती मला देण्यात आली आहे उद्या NCPA मध्ये 4 वाजेपर्यंत त्यांना ठेवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर अंत्यसंस्कार होतील. पण या संदर्भात जे काही अधिकृत घोषणा आहे ती त्यांनी केलेली अधिक योग्य असेल. देखील अभी उसकी कोई जानकारी नाही आहे. जानकारी मिळेल तो आपण. थँक्यू सर. थँक्यू. चलो भाई आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिली. रतन टाटा यांचं व्यक्तिमत्व असं होतं की संपूर्ण जगभरातील लोक त्यांना मानत होते आणि अशातच एक देव माणूस म्हणून त्यांची प्रतिमा जी कोरोना काळात त्यांनी त्यांचं स्वतःचं हॉटेल सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करून दिलं होतं असं माणूस क्वचितच बघायला मिळतो. आणि रतन टाटा यांनी अखेरचा श्वास या ठिकाणी मुंबईतील ब्रिजकांडी रुग्णालयात 9 ऑक्टोबर रोजी 12:15 सुमारास घेतला. मानवतेचा दातृत्वाचा आणि विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला अशी प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेली आहे। महाराष्ट्रातील एकमेव या ठिकाणी चॅनल आहे जे रात्री जवळपास आता 1:35 झालेले आहेत आणि आपण लाईव्ह आहोत। आणि देवेंद्र फडणवीस म्हणतायत की रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच, परंतु त्या पलीकडे ते देशाला एक समाजाचा चांगला विचार असेल, माणुसकी असेल आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत उदाहरण होते। महाराष्ट्र शासनानं त्यांना मागच्याच वर्षी या ठिकाणी उद्योगरत्न पुरस्कार दिला होता। फार पूर्वी टाटा ट्रस्टनं कॅन्सर रुग्णांसाठी या ठिकाणी अत्यंत कमी दरात सुविधा या ठिकाणी दिल्या होत्या आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण अशा वातावरणात श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। सकाळी 10 ते 4 अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे। मुंबई पोलिसांचा देखील या ठिकाणी बंदोबस्त आहे, कारण VVIP मोमेंट या ठिकाणी आहे आणि अक्षरशः देव माणूस हरपलेला आहे। रतन टाटा यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे। आपण पाहू शकतोय विविध मान्यवरांच्या अशा प्रतिक्रिया सातत्यानं समोर येत आहेत। भारतानं एक दिलदार उद्योगपती गमावलेला आहे। रतन टाटांचं निधन नेमकं कशामुळे झालं हे आपण पाहूयात। रतन टाटा यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शाहरुख अस्पी गोळवाळा यांच्या निरीक्षणाखाली उपचार चालू होते। ब्रिज कँडी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील 4th floor हा रतन टाटा यांच्यासाठी राखीव करण्यात आलेला होता। उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर रतन टाटा यांना ब्रिज कँडी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांची जी मृत्यूची जी झुंज आहे ती अपयशी झाली आणि रतन टाटा यांचं दुर्दैवी असं निधन झालेलं आहे। अतिशय दिलदार मनाचा उद्योगपती आपल्यातून सोडून गेलेला आहे। आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार प्रदान करून रतन टाटा यांचा गौरव करावा या मागणीनं जोर पकडला होता। आता त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळतोय का हे देखील पाहणं अपेक्षित आहे, कारण रतन टाटा यांचं वारसदार म्हणून 4 नावं चर्चेत आहेत। त्यातील रतन टाटा यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि त्यांचे चुलत भाऊ नोएल टाटा, त्यानंतर टाटा समूहातील अनेक कंपन्यांमधील एक महत्त्वाचं नाव आहे ते 34 असलेल्या माया टाटा, त्यानंतर स्टार बाजारचे जे प्रमुख आहेत 32 नेविल टाटा आणि त्यानंतर टाटा कंपनीचे जे हॉटेल आहेत भारतात त्याचे जे प्रमुख कामकाज पाहतात 39 लीह टाटा यातील एक या ठिकाणी होऊ शकतं। आणि रतन टाटा आपल्याला सर्वांना सोडून गेलेले आहेत। व्हायरल इंडियाच्या परिवाराच्या वतीनं, माध्यम समूहाच्या वतीनं रतन टाटा यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली। आणि तुमचे काही जे रतन टाटा यांच्या संदर्भातले अनुभव असतील, काही तुमचं मत असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करावा।